शोभानगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ही सध्या सर्व विस्थापितांची वसाहत. या वसाहतीमध्ये सुरुंग पाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न होता. पाणी येतच नव्हतं. मोठमोठे खड्डे केले लोकांनी तरी पाणी त्याला येत नव्हतं. बाहेर शेतात जाऊन समुदायाला पाणी आणावं लागत होतं. या मुद्द्याचा आम्ही व्हिडिओ बनवला. काय समस्या आहे तुमच्याकडे? पाणी येतं का नळाला? येतं पण थोडं थोडं येतं. ते जास्त लोक राहतात ना, पुरतच नाही पाणी. नाही पुरत? किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले पाणी नाही? नाही. आणि जे नळ असे घराघराला नळ लावले त्याला पाणी येत? नाही येत. त्याला नाही येत? मग हे मेन पाईपलाईन आहे त्यालाच येते. पुरत का पाणी? नाही पुरत. पण काय कुठं जाता मग पाणी घ्यायला? कुठं जाता पाणी घ्यायला? मग इकडे शेतात साल तर पाणी फिरवतात ना. इकडे साल तर तिकडे भरतात. तिकडे बाकीच्या नळी येतात तिकडे भरतात. 3 वर्षापासून अशीच परिस्थिती. आम्हाला पाणी नाही भेटत. ते गोरपट्टे कस काय देणार असं सांगितलं आम्ही. गोरपट्टे देणार पण पाणी पट्टे कस काय देणार आम्ही असं सांगितलं आम्ही. संबंधित ग्रामसेवकाला पत्र लिहिलं आणि व्हिडिओच्या माध्यमाने पाठपुरावा करून हा व्हिडिओ आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला, ज्याच्यामध्ये अधिकारी आहेत, मीडियाचे प्रतिनिधी आहेत. मीडियाच्या प्रतिनिधींनी याची बातमी बनवली आणि समुदायाकडून याचा दबाव बनून आज आमच्या समुदायाला शासनाला पाईपलाईन करून सुरळीत पाणी आता माझ्या समुदायाला येत आहे आणि माझ्या समुदायाचा आता पाण्याचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे. विरमा, आपला पाण्याचा काय प्रश्न होता? कसं सुटला आपण? त्याला 3 वर्षापासून पाणी नाही होतं. तेव्हा वेळोवेळा गावातल्या लोकांना सांगितलं, ते बी नाही ऐकलं. दुसऱ्यांना तसेच काय ना ग्रामसेवक ग्रामसेवकांना सांगितलं, ते बी नाही ऐकलं. ते चेतनबाई आलं, त्याला सांगितलं. ते शॉटिंग केले, ते नाकलं पेपरवर. तेव्हा केलं. आता पाईपलाईन करून नवीन चालू केलं. ते आता पाणी चांगलं भेटत आहे. ते पहिले नाही भेटत होतं, आता भेटलं पाणी. काय नाव दिले तुझं? हां, विरमा सर. काय प्रश्न होता आपला आधी पाण्याचा? आधी पाणी नाही येत होतं म्हणून कमी येत. ते पहिले नाही भेटत होतं, आता भेटलं पाणी. काय नाव दिले तुझं? हां, विरमा सर. काय प्रश्न होता आपला आधी पाण्याचा? आधी पाणी नाही येत होतं म्हणून कमी येत होतं. आता सुटलं का पाण्याचा प्रश्न? हो. आता येतं पाणी? हो. चांगलं पाणी येतं? हो. आधी पाण्यात जास्त वेळ जायचा का तुमचा? हो, पहिले पाण्याचीच वेळ होती पण आता नाही. आता आले नळ यायला लागले ना. हो. पाणी येतं आता वेळेवर येतं. हो. आता खुश आहे का तुम्ही? हो. भरत, आपला काय प्रश्न होता ना, आपण कसा सोडवला त्याला? मी भरत वसावे. आमचा प्रश्न मागील 3 वर्षापासून होता पाण्याचा प्रश्न. तर मागे 3 वर्षापासून आम्हाला पाणी मिळत नव्हता. मग त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि चेतन साळवे यांना सांगून त्यांना फोनवर सांगितलं आणि बोलवलं आणि शूटिंग केली. मग न्यूजला टाकली. मग त्यांचा प्रेशर आला त्यांच्यावर. मग त्यांनी कामं सुरू केली आणि प्रश्न पाण्याचा आमचा आता मिटला. तुम्ही खुश आहे का आता? आता पाणी सगळ्यांना मिळायला लागलं. आता आम्हाला चांगलं वाटतं, खूप आनंदात आहे आता आम्ही. माझ्या समुदायाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच खियालीबाई, उपसरपंच केवलसिंग गुरुजी आणि ग्रामसेवक यास आणि सर्वांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी समुदायाच्या वतीने आभार मानतो की ज्यांनी माझ्या समुदायाचा प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवून माझ्या समुदायाला पाणी उपलब्ध करून दिले.